राहुरी तालुक्यामधील वळण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील रिक्त असलेल्या शिक्षकांच्या पदांची तात्काळ नेमणूक करावी यासाठी बालदिनी झालेल्या उपोषणाबाबत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तात्काळ लक्ष घालून लेखी आश्वासन देत हे उपोषण सोडवलं आहे। वळण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील मुख्याध्यापकांसह रिक्त शिक्षकांची पदे तात्काळ भरू असं तालुका गट शिक्षणाधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी लेखी पत्र उपोषणकर्त्यांना दिलं आहे। राहुरी तालुक्यातील वळण येथील जिल्हा परिषद सेमीइंग्रजी शाळेमध्ये मुख्याध्यापकांसह रिक्त शिक्षकांची पदे तात्काळ भरावी त्या मागणीसाठी शाळा व्यवस्थापन समितीसह सरपंच उपसरपंच आणि पालकांनी पंचायत समिती आवारामध्ये आमरण उपोषण आंदोलन छेडलं होतं। वळण येथे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत वर्ग सुरू असून सुमारे 300 अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। या शाळेमध्ये गेल्या 3 वर्षांपासून ग्रेड मुख्याध्यापकासह एक उपमुख्याध्यापक आणि एक पदवीधर शिक्षक अशी पदं रिक्त होती, त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असून शैक्षणिक दर्जा देखील खालवण्याची संभावना होती। त्यामुळे येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पत्रकार गोविंद फुंगे, सरपंच सुरेश मकासरे, उपसरपंच एकनाथ खुळे, ज्येष्ठ सदस्य अशोक कुलट, उमेश खिलारी, संतोष बनकर, फकीरचंद फुंगे, रवींद्र गोसावी, अण्णासाहेब मकासरे, पिनो कार्ले, संदीप आढाव, संदीप भोगे, पत्रकार वसंत आढाव, किशोर मस्के, गणेश कार्ले, किरण आढाव, रमेश काळे, सतीश आढाव उंबरे, कारवाडे येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊराव कवडे हे आमरण उपोषणाला बसले होते। या उपोषणास तनपुरे कारखान्याचे माजी संचालक बाबा खुळे, शाळा व्यवस्थापनचे माजी अध्यक्ष अशोक काळे आणि युवासेन तालुका अध्यक्ष धनंजय आढाव यांनी पाठिंबा दर्शवला। दरम्यान पंचायत समिती कार्यालयामध्ये पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा सदस्य रवींद्र आढाव, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब खुळे, सुरेश नेमसे, सुरेश बनकर, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे स्वीय सहायक रवींद्र मांडे, सोमनाथ आनप, आदिनी गटविकास अधिकारी गोविंद खामकर, गट शिक्षणाधिकारी सुनील सूर्यवंशी आणि वरिष्ठांशी चर्चा करून वळण शाळेमधील रिक्तपदे भरण्याचं लेखी आश्वासन दिलं। त्यामुळे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी उपोषणस्थळी हजर असलेल्या सर्वांची शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पत्रकार गोविंद फुंगे यांनी आभार मानले। राहुरी तालुक्यातील वळण शाळेमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत वर्ग आहेत आणि सर्वात मोठी शाळा आहे, त्यामध्ये 300 अधिक पटसंख्या विद्यार्थ्यांची तेथे आहे। या शाळेला 100 वर्ष देखील पूर्ण झाली, परंतु आता या ठिकाणी गेल्या 2 ते 3 वर्षापासून एक मुख्याध्यापकासह ग्रेड शिक्षक आणि 2 शिक्षक असे एकूण 4 शिक्षकांची पदे त्या ठिकाणी रिक्त आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी गणित आणि इंग्रजी शिकवायचा शिक्षक म्हणजे पदवीधर शिक्षक त्या ठिकाणी उपलब्ध नाही, त्यामुळे या 2 महत्त्वाच्या विषयाचं शिक्षण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळत नाही, त्यामुळे मोठा शैक्षणिक दर्जा खालवण्याची शक्यता आहे। यापूर्वी आम्ही सदर आशयाचं निवेदन जिल्हा शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांना देखील दिलेलं आहे आणि उपोषणाचा इशारा देखील दिला होता। त्यानंतर जिल्हास्तरीयवर शिक्षक नेमण्याची प्रक्रिया चालू आहे असं पत्र आम्हाला मिळालं होतं, परंतु प्राधान्याने वळण गावाला मुख्याध्यापकासह शिक्षकांची पदे या ठिकाणी भरती करू असं आश्वासन न मिळाल्यामुळे आम्ही आज बालदिनी या ठिकाणी पंचायत समिती आवारामध्ये गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसलो आहे। भविष्यात या ठिकाणी आमच्या मागणीचं मान्य झाले नाही आणि या ठिकाणी शिक्षकांची नेमणूक झाली नाही तर शैक्षणिक दर्जा खालवण्याची शक्यता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे आणि तो दर्जा खालवला देखील आहे, त्यामुळे भविष्यात आम्ही या ठिकाणी आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर पंचायत समिती आवारामध्येच शाळा भरू आणि शाळा भरू आंदोलन या ठिकाणी करू असं मी इशारा देतो। 3 वर्षापासून वळण जिल्हा परिषद शाळेमध्ये 3 शिक्षकांसह मुख्याध्यापकाचं पद रिक्त आहे, तरी आम्ही वेळोवेळी ग्रामस्थांनी वरिष्ठांना मागण्या करून आम्हाला काय ते शिक्षक मिळालेले नव्हते, त्यामुळे आम्ही 1 महिन्यापूर्वी माननीय तालुका शिक्षणाधिकारी सूर्यवंशी साहेब यांच्याकडे एक निवेदन दिलं होतं। 14 नोव्हेंबरपर्यंत आम्हाला जर शिक्षक मिळाले नाही तर आम्ही आमरण उपोषणात बसणार, तर कालपर्यंत आम्हाला लिखी आश्वासन आलं परंतु त्याने आमचं समाधान झालेलं नाही, त्यामुळं आम्ही आज 14 नोव्हेंबर रोजी बालदिनाचं औचित्य साधून आमरण उपोषणास बसलेलो आहोत। आमच्या वळण येथील मराठी शाळेला जवळजवळ 100 वर्षापेक्षा जास्त वर्षांचा इतिहास आहे आणि गेल्या 3 वर्षापासून या शाळेमध्ये मुख्याध्यापकासह 3 शिक्षक म्हणजे 4 पदं रिक्त आहेत आणि त्यामुळेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि गणित ह्या विषयाचं बिलकुलही शिक्षण मिळत नाही। आम्ही पालकवर्गांनी गेल्या 3 वर्षापासून यासाठी शाळा प्रशासन असेल किंवा पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी असतील, जिल्हा शिक्षणाधिकारी असतील यांच्याकडे वेळोवेळी मागण्या करून देखील त्यावर कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी अशी गोष्ट आहे की जोपर्यंत
शिक्षक असतील किंवा इतर सरकारी लोक असतील, सरकारी कर्मचारी असतील, यांची मुलं मराठी शाळेमध्ये शिकत नाही, तोपर्यंत हा प्रश्न सुटणारच नाही अशी शक्यता या ठिकाणी आता वाटू लागलेली आहे. कारण जोपर्यंत मराठी शाळेमध्ये शिक्षक असतील किंवा इतर सरकारी कर्मचारी असतील यांची मुलं शिकणार नाही, तोपर्यंत मराठी शाळेंचा दर्जा सुधारणार नाही. आणि ही परिस्थिती इथून पुढे अशीच चालू जर राहिली तर मराठी शाळेंचं भवितव्य अगदी धोक्यात आलेलं आहे आणि धोक्यातच असणार आहे. शासनाने इतर ज्या काही गोष्टी मराठी शाळा चालण्यासाठी शासनाने करायला पाहिजे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे की शासनाने हाच जे आर काढला पाहिजे की ज्या शाळेमध्ये तो शिक्षक आहे किंवा जो सरकारी कर्मचारी त्या गावामध्ये आहे त्या सर्वांची मुलं ही मराठी शाळेमध्ये शिकली पाहिजे. असं जर झालं तर पुढं भविष्यात मराठी शाळांना चांगले दिवस येतील. ब्युरो रिपोर्ट, एस नाईन मीडिया, राहुरी.